आजचा दिवस हा क्रिकेट रसिकांसाठी पुन्हा एकदा आनंदाचा गेला. रिमझिम बरसणारा पाऊस, आनंद लहरी बरसून गेल्या. वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियानं विजयाची हॅट्रिक साधली. टीम इंडियानं युएईवर 9 विकेट्सने अगदी सहज विजय मिळवला. टॉस जिंकत प्रथम बॅटिंगला उतरलेली युएई टीम 102 रन्सवर ऑल आउट झाली. टीम इंडियानं विजयासाठी असलेलं 103 रन्सचं आव्हान एक विकेट गमावत 19 ओव्हर्समध्ये पार करत सलग 3 विजयाची त्यानं नोंद केली. भारताकडून रोहित शर्मानं हाफ सेंचुरी झळकवली. धवननं 14 तर विराट कोहलीनं नॉट आउट 33 रन्स केल्या. भारताकडून आर अश्विननं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर उमेश यादव आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. युएईकडून खेळणाऱ्या स्वप्नील पाटीलनं केवळ 7 रन्सपर्यंतच आपली मजल मारली. दरम्यान भारतानं वनडेमध्ये 440 विजयाची नोंद केली आहे. यापूर्वी पाकिस्ताननं 440 वनडे जिंकले असून ऑस्ट्रेलियानं 523 वनडे मॅचेस जिंकल्या आहेत. म्हणून भारतासाठी आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा होता. सलग 3 विजय म्हणायचा की भारताची आता युएईवर असलेली मात म्हणायची, कारण प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायचं. त्या सगळ्या गोष्टींमध्ये भारत आज सुपर ठरलेला आहे. खरं तर एकतर्फी विजय हे अपेक्षितच होतं, पण हे जरी अपेक्षित असलं तरी खेळात काहीही केव्हाही आणि कधीही घडू शकतं हाही सिद्धांत एवढाच महत्वाचा आहे. मात्र टीम इंडियानं जे काही केलं ते खरोखरच दणकेबाज होत. आपण पाहतोय टीम इंडियाचा वर्ल्ड कप मध्ये अक्षरशः जलवा दिसलेला आहे. सलग 3 विजय, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि आता युएई. युएईचा तब्बल 9 विकेट्सने दुवा होता. खरं तर ज्यावेळी 102 रन्स झाले त्याचवेळी भारताच्या क्रीडा रसिकांमध्ये एक चर्चा सुरू झाली होती की आज खेळणार कोण, खेळणार कोण. मात्र एक सूर त्याही बरोबर होता की आज जे कोणी खेळणार ते पहिले दोघेच जण खेळतील. त्यानंतर त्या दोघांकडनं हा रन्सचा जो सगळा माहोल आहे तो खेळला जाणार आहे. थेट जातोय ऑस्ट्रेलियाला. आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले आपल्यासोबत आहेत. लेले सर, आपण पाहतोय ज्या पद्धतीनं आज टीम इंडियाचा हा विजय आहे, खरं तर विजयाचं कौतुक करण्यापेक्षा सलग 3 हे जे आज भारताला पुन्हा एकदा सुंदरशी उपाधी मिळाली आहे, काय सांगाल? जगात खेळली आज टीम, त्याचं कारण ऋषी असं होतं की आज पाकिस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना प्रेरणेची गरज नसते, परंतु जेव्हा तुम्ही युएई सारख्या टीम विरुद्ध खेळता जी नौकी आहे, कंपत आहे, आपल्याला माहितीये, त्यांच्या विरुद्ध प्रेरणा मिळणं हे खूप अवघड असतं. परंतु महेंद्रसिंग धोनीने टीम सांगितलं होतं, काढलेली प्रत्येक रन ही इतिहासात नोंदली जाणार आहे वर्ल्ड कपच्या, तर तेवढं बोलणं सुद्धा बरोबर ठरलं आणि मला वाटतं टीम पेटून उठली आणि अप्रतिम प्रोफेशनल परफॉर्मन्स आज इंडियन टीमने दिला. नक्कीच एक अप्रतिम असाच हा विजय होता. अनेक गोष्टींबद्दल आज बोलता येईल, पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आज युएईची ही जी संपूर्ण 102 संख्या होती ती त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी होती की आपल्या संपूर्ण आपली पकड होती, काय सांगाल नेमकं काय होतं? ऋषी खराब बॅटिंग केली, कारण विकेट अजिबात एवढं खराब नव्हतं की ज्याच्यावरती रन्स करणं अशक्य होतं. त्याचं कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अश्विनच्या बॉलिंगचा अंदाजच आला नाही, अश्विनची विविधता त्यांना समजलीच नाही. दुसरीकडे आपण जर का विकेट्सवरती लक्ष दिलं तर आपल्याला कळतं स्टंपातले बॉल ते आडव्या बॅटिंगने मारायला जात होते आणि बोल्ड होत होते. आज जडेजाला स्वाईप मारताना आउट झाले जेव्हा ऑप्शन उडाली त्याची, तुम्ही खेळताय का, मस्करी करताय? एकीकडे तुम्ही म्हणता की आम्हाला मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळायला मिळत नाही आणि दुसरीकडे संधी मिळाल्यानंतर तुम्ही त्याची मोती काढायच्या ऐवजी तुम्ही त्याचा माती करता. खरोखर आज युएईच्या बॅट्समननी अत्यंत खराब शॉट सिलेक्शन होतं आणि त्यामुळेच त्यांची दुर्दशा झाली. नक्कीच त्यामुळेच त्यांची दशा झाली. आता या सगळ्या गोष्टीकडनं आज युएईने नेमकं काय शिकण्याची गरज निर्माण झाली आहे? बरंच काही शिकायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे भारताविरुद्ध खेळत असताना तुम्ही जे मॅच आदल्या दिवशी म्हणतात की आमच्यासाठी अजून एक मॅच आहे, भारतीय टीम विरुद्ध खेळताना आम्ही काही दडपण घेणार नाही. मान्य करा ना की बाबा गेल्या वर्षीच्या चॅम्पियन विरुद्ध आम्ही खेळतोय, दडपण आमच्या विरुद्ध आहे, पण आम्ही सर्वोत्तम खेळ करू आणि त्याच्यानंतर जे तुम्ही बोलताय ते करायचा प्रयत्न करा, ते मैदानावरती दाखवायचा प्रयत्न करा. ते काहीच आज युएईच्या टीमने केलं नाही, त्यामुळे अत्यंत निराशाजनक आज त्यांचा खेळ झालेला. नक्कीच सुनंदन, आपण बोलणारच आहोत, पण आपल्यासोबत स्टुडिओमध्ये सुलक्षण आहेत, सुलक्षण कुलकर्णी आहेत, माजी क्रिकेटर सुलक्षण. या सगळ्या विजयाचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात कसं कराल? पहिली गोष्ट म्हणजे आपण 3 मॅच जिंकून आपण हॅट्रिक नोंदवली, त्याबद्दल अभिनंदन भारतीय संघाचं. आजची मॅच ही पाहता एकदम अपेक्षितपणे आपण मॅच जिंकलोय.
त्यात खुश तर आहेच कारण जिंकलोय, पण ज्या पद्धतीने आपण त्यांना हरवलं ते बघता आपण खुश असण्यापेक्षा मला वाटतं इतका म्हणजे निराशाजनक यूएईची टीम खेळली, त्यामुळे तो एक अगदीच एकतर्फी सामना झाला. आणि बरंच म्हणजे आणि यूएईने बरंच काही शिकण्यासारखं ह्या मॅचमधून. निश्चितपणे आपल्या साईडने बघायचं तर आजचा सामना आपल्यासाठी सोपाच होता, फक्त आपल्याला थोडी अजून अफगाणिस्तानकडनं जरा झुंज मिळाली असती तर आपल्याला थोडं अजून मजा आली असती मॅच बघायला, पण अगदीच एकतर्फी सामना झाला. नक्कीच यूएईच्या बाबत हा सगळा एकतर्फी सामना झाला, पण आज एक गोष्ट जाणवली ती म्हणजे दर सामन्यामध्ये नवीन उठून दिसणारा चेहरा आजही तसंच दिसला. आज साधारण आजच्या या सगळ्या सामन्यामध्ये आर अश्विनच्या बद्दल खूप चांगलं बोलते, आर अश्विन बद्दल काय सांगाल? खरोखर आर अश्विन आता या टुर्नामेंटमध्ये अतिशय चांगली बॉलिंग करतोय. आपण पाहिलं की आर अश्विन हा खरं ऍक्च्युली मॅच विनर आहे, या टुर्नामेंटमधलाच नव्हे तर ओरिजिनल याच्यामध्ये तो मॅच विनर आहे. आणि या टुर्नामेंटमध्ये या तिन्ही मॅचमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट बॉलिंग केली आहे. कदाचित त्यांनी आपल्या बॉलिंगमध्ये बरीच सुधारणा घडून आणली आहे. महत्त्वाची सुधारणा ही आहे की तो आज डॉट बॉल जास्त टाकायला लागलाय. डॉट बॉल टाकल्यामुळे मेडन ओव्हर्स होत आहेत. मेडन ओव्हर्स टाकलं की कुठल्याही फलंदाजावर और संघावर प्रेशर येतं. आणि आपण पाहिलं असेल की पहिल्या मॅचपासून त्याचे मेडन ओव्हर्स या वन डेमध्ये जे क्वचित बघायला मिळतात मेडन ओव्हर्स बरेच होत आहेत. आजच्या मॅचमध्ये त्याला कुठे प्रेशर नव्हतं आणि प्रेशर नसल्यामुळे त्यांनी अनेक त्यांनी म्हणजे एक्सपेरिमेंट करून पाहिलं आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये बरेच प्लेयर जे बॅट्समॅन आहेत यूएईचे त्याच्या आर्म बॉलवर किंवा तो बाहेर जो ड्रिफ्टर आपण जो म्हणतो त्या ड्रिफ्टर बॉलवर अनेक बॅट्समन आउट झाले. हा ड्रिफ्टर एका प्रॉपर म्हणजे एका चांगल्या एरियातून बॉलिंग करणं हा जो आज त्याला घडवता आला ह्याचा पुढच्या येणाऱ्या सामन्यामध्ये त्याला निश्चित फायदा होईल, अश्विनला नाही तर भारतीय संघाला. नक्कीच मी हाच प्रश्न घेऊन लेले सरांकडे जातो. लेले सर कसं असतं की सामना सुरू होण्या अगोदर खरं तर सराव सामने असतात, पण यावेळी गंमत यूएई म्हणजे भारतासाठी असं झालं की विजयानंतरचा सराव सामना म्हणून पाहत होते आणि सराव या गोष्टीचा उल्लेख अश्विननं अतिशय सुंदर केला. तुम्ही त्याला प्रत्यक्ष सामन्याआधी प्रॅक्टिस करताना पाहिलंय, आजचा अश्विन काय सांगाल? मॅथ्स आणि सायन्स नंतर एकदम नागरिक शास्त्राचा पेपर आल्यासारखं आज इंडियन टीमचं झालेलं होतं. आज धोनीशी त्याच्यानंतर जेव्हा मी बोललो, खास करून मुस्तफा नावाच्या बॅट्समनची विकेट त्यांनी घेतली अश्विननी, ज्यावेळेला शिखर धवन नी स्लिपमध्ये त्याचा कॅच पकडला तो बॉल, कारण आत्ता सुलक्षण म्हणत होता ते मी ऐकत होतो, इतकं बरोबर सांगितलं त्यांनी. सुलक्षण मी धोनीला तो प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की तो जवळपास आउटस्विंग टाकल्यासारखा तो बॉल टाकतो, ऑफस्विंगची त्याची ग्रीप नसते, तो असा धरून तो बॉल टाकतो आणि सीम वरती सोडतो आणि पडल्यानंतर एखादा जेंटल आउटस्विंग व्हावा तसा तो बॉल गेलेला आहे. त्यामुळे ही जी डेव्हलपमेंट केलेली आहे, ही जी विविधता अश्विनने आणलेली आहे ती फार परिणामकारक ठरतीये. त्याचा आत्मविश्वास या विविधतेच्या बाबतीत असाच वाढत गेला तर भारतीय टीम करता ते फार मोलाचं ठरणार आहे नॉकआउट स्टेज मध्ये जाताना. नक्कीच सूर गवसल्यानंतर आत्मविश्वास आणि आत्मविश्वासानंतर तर सूर गवसला, या दोन्ही शब्दांची जर आपण एकत्र सांगड बांधली तर आणखीन एक नाव समोर येते ते म्हणजे रोहित शर्मा. मी हा प्रश्न घेऊन सुलक्षण यांच्याकडे जातोय. सुलक्षण, रोहित शर्माला पुन्हा एकदा सूर गवसलाय काय सांगाल? चांगली गोष्ट आहे भारतासाठी, त्याचा स्कोअर होणं हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण रोहित शर्मा एकदा सेट झाला तर आपण पाहिलं की मागच्या 1.5 वर्षामध्ये त्याने मोठे सेंच्युरी केलेत आणि तो आपल्याला अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. ज्या वेळेला तो पहिले 10 ओव्हर खेळेल, कारण मला थोडंसं वाटतं की पहिल्या 10 ओव्हरमध्ये त्यांनी थोडासा एक आपल्या 10 ओव्हर सेट होणं, कारण समोरच्याकडनं शिखर धवन स्कोअर करतोय त्यामुळे तुम्हाला घाई करायची गरज नाही आहे. पण जर 10 ओव्हर खेळलात आणि 10 ओव्हरनंतर पॉवर प्ले जेव्हा निघतो आणि फिल्डर जरा स्प्रेड होतात त्यावेळेला रोहित शर्मा हा खूप मोठा स्कोर करणारा प्लेअर आहे. आणि रोहित शर्मा जेव्हा करतो त्यावेळेला 150 आणि तो 200 केलेले आहे त्यांनी. त्यामुळे रोहित शर्माचं आजच्या मॅचला परफॉर्मन्स करणं हे एक आपण आत्ताच म्हटलं की जसं सराव सामन्यासाठी जसं आपण हे केलं त्याचं सरावच झालं आज आणि हे भारताच्या दृष्टीने आणि रोहितच्या दृष्टीने खूपच चांगलं आहे. नक्कीच भारताच्या दृष्टीनं, रोहितच्या दृष्टीनं आणि सगळ्या क्रिकेट रसिकांच्या दृष्टीनंही आजची सामना हा अतिशय महत्त्वाचा होता, कुठेतरी कम्फर्टेबल आणि कुठेतरी विजयाकडे वाटचाल या सगळ्या गोष्टीबद्दल. आपण हाच प्रश्न घेऊन आणखीनही प्रश्न घेऊन लेले सर यांच्याकडे जाणार आहोत. ऑकलंडच्या इडन पार्कवर रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियावर 1 विकेट्सनं विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला, मात्र क्लार्कचा हा निर्णय चुकीचा ठरवत दक्षिण आफ्रिकेनं गांगारूंना 151 रन्सवर गाशा गुंडाळायला भाग पाडलं. तर न्यूझीलंडनं 9 विकेट्स गमावत 24 ओव्हरमध्ये 151चा आकडा पार करत विजय पदरात पाडला. आफ्रिकेकडून ट्रेंट बाउटरनं 5 विकेट्स घेतल्या, किवी कॅप्टन न्यूझीलंडकडून ट्रेंट बाउटरनं 5 विकेट्स घेतल्या, किवी कॅप्टन ब्रँडन मॅकलमनं हाफ सेंच्युरी झळकवली, तर केविन विल्यम्सनं 45 रन्सची इनिंग खेळली.
मी याच प्रश्नावर जातोय सुनंदन डेले यांच्याकडे. सुनंदन, ज्या पद्धतीनं वर्ल्ड कपचे सामने व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक की बॉस ये है वर्ल्ड कप का मॅच असं सांगणारा हा सामना होता, तुमच्या दृष्टीनं काय होता? मी पर्थला होतो, म्हणजे कित्येक किलोमीटर 2-3 हजार किलोमीटर मी लांब होतो तरी माझ्या हाताची नख संपली आहेत ऋषी, खाऊन खाऊन संपली. अरे काय मॅच का मस्करी. कारण आज जेव्हा ऑस्ट्रेलियाचा ऑलआउट झाला 151 रन मध्ये तेव्हा आपल्या शो मध्ये मला प्रश्न विचारला गेला की आता न्यूझीलंड सहज या धावा करेल. मी सांगितलं होतं अजिबात नाही, ऑस्ट्रेलियन्स हा अत्यंत खुंची संघ आहे, चांगल्या अर्थाने मी खुंची म्हणतोय, ते सहजासहजी समोरच्याला मॅच देणार नाही. ब्रँडन मॅकुलमनी ज हाफ सेंचुरी करून सुद्धा 9 विकेट पर्यंत त्यांनी त्यांना झुंजवलेलं आहे, त्यामुळे अप्रतिम मॅच झालेली आहे. तिकडे रंग आणि इकडे बेरंग. नक्कीच, इकडे रंग इकडे बेरंग असंच म्हणते. आणि मी हाच प्रश्न घेऊन सुलक्षण सरांकडे जातो. सुलक्षण सर, या सगळ्या सामन्यात एक माणूस ठळक उठून दिसला, तो म्हणजे होता केविन विलियम्स. काय सांगाल त्याबद्दल? हा केविन विलियम्सन जो बॅट्समन आहे, तुम्ही पाहाल की येणाऱ्या काळामध्ये ऑलरेडी तो एक खूप चांगला प्लेअर आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये आपण जेव्हा बघू की आपण विराट कोहली आपण म्हणतोय की पुढच्या 10 वर्षामध्ये म्हणजे एक वर्ल्ड बीटर प्लेअर होईल, पण हा केन विल्यमसन हा जगातला वन ऑफ द बेस्ट प्लेअर होणार आहे आणि न्यूझीलंडमधला एक वन ऑफ द ग्रेट प्लेअरमध्ये गणला जाईल. कारण त्याची जी खेळण्याची पद्धत आहे आणि तो एक इतका चांगला बॅट्समन आहे आणि त्याने प्रत्येक वेळेला मोक्याच्या क्षणी त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे. केन विल्यमसन आजची मॅच तुम्ही जर पाहिली असेल की मगाशी आता सुनंदर म्हणाला की इतकी रोमहर्षक मॅच झाली आणि शेवटच्या मोमेंटपर्यंत मॅच कळत नव्हती, कोण 400 पण झालेले आहेत चेस, पण एखादी 150ची मॅच पण किती रोमहर्षक होऊ शकते ह्याचं एक जिवंत उदाहरण. आणि दोन चांगल्या टीम, ज्या टीम पुढे येऊन कदाचित सेमीफायनलला येतील कदाचित फायनलला असे येणाऱ्या टीम्स आहेत, ह्या टीममधला 152 रनची मॅच इतकी चांगली होऊ शकते त्याचं आजचा एक जिवंत उदाहरण होतं. आणि तुम्ही शेवटचा जो शॉट पाहिला असेल की जो 6 मारून केन विल्यमसननी शॉट मारून जो सामना जिंकला आणि ती जी रिॲक्शन होती सगळ्या लोकांची ती अतिशय रोमहर्षक होते आणि हा एक विश्वचषक क्रिकेटमधला एक अतिशय रोमहर्षक सामना होता. नक्कीच अतिशय रोमहर्षक सामना होता. मी जातोय सुनंदन यांच्याकडे. सुनंदन, खरं तर तुम्ही आज ऑस्ट्रेलियात आहात, आम्ही महाराष्ट्रात आहोत, तिकडे पाऊस पडतोय, पण तिकडे तुम्ही पाहिलं असेल तर एक गोष्ट नक्की, तो म्हणजे तिकडे विकेटचा पाऊस होता, काय सांगाल? पहिल्यापासूनच ऋषी हे सगळे कॅप्टन आणि जाणकार हे सांगतायत की हा जो वर्ल्ड कप आहे हा धावा रोखण्याचा वर्ल्ड कप नाही, हा बॅट्समनना आउट काढण्याचा वर्ल्ड कप असेल. आज आपल्याला ते चित्र बघायला मिळालेलं आहे. कारण ज्या ज्या वेळेला समोरच्या टीमनी, भारताला जे 3 विजय मिळालेले आहेत, आपण समोरच्या टीमला आउट केलेले आहे, आपण रन्स रोखायचा प्रयत्न नाही केलेला. जर का तुम्ही ऑस्ट्रेलियातली आउटफील्ड पाहिली, प्रचंड मोठी असतात, धावा रोखल्या जाऊ शकत नाही. न्यूझीलंड मधली ग्राउंड इतकी छोटी असतात की तुमच्या बाउंड्री जाणे जातात, रन्स रोखल्या जाऊ शकत नाही. अशा वेळेला जर का विकेट चांगला असेल, हेल्पफुल असेल, तर तुम्ही नकारात्मक विचार न करता अग्रेसिव्हली बॉलिंग केली पाहिजे. आज मला वाटतं बोल्टनी जी बॉलिंग केली अक्षरशः थंडर बोल्ट होती. आणि त्याच्यानंतर मिचेल स्टार्कचे जे यॉर्कर होते, मला तेच वाटत होतं की कोणाचा तरी बुटावरती बॉल बसणार आणि तो लंगडत बाहेर जाणार. आउटस्टँडिंग बॉलिंग दोन्हीकडच्या फास्ट बॉलर्सनी केली. रणजी ट्रॉफी मधील मुंबईचं आव्हान संपुष्टात आलंय. सेमीफायनलमध्ये मुंबईला कर्नाटककडून पराभव स्वीकारावा लागलाय. कर्नाटकनं मुंबईवर 112 रन्सनं विजय साकारला. दुसऱ्या इनिंगमध्ये मुंबई समोर विजयासाठी 445 रन्सचं आव्हान होतं, मात्र मुंबई 332 रन्सवरच ऑल आऊट झाली. मुंबई पहिल्या इनिंगमध्ये 44 रन्सवर ऑल आऊट झाली होती, तर कर्नाटकनं दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी 202 आणि 286 रन्स केल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये कर्नाटककडून अभिमन्यू मिथुननं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मुंबईकडून आदित्य तरेनं 98 रन्स केले, तर श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाडेनं सेंचुरी झळकवली. पहिल्या इनिंगमध्ये निर्णायक 6 विकेट्स घेणारा कर्नाटकच्या विनय कुमारला प्लेअर ऑफ द मॅचनं गौरवण्यात आलं. या विजयासह गतविजेत्या कर्नाटकनं फायनलमध्ये धडक मारली. मी जातोय थेट ऑस्ट्रेलियाला. विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले आपल्यासोबत आहेत. लेले सर, थेट फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न आपलं मुंबईचं भंगलंय, काय सांगाल? सुरुवात खराब झाली होती, त्या पार्श्वभूमीवरती ऋषी मी म्हणेन की मुंबई क्रिकेटनी खरोखर आपले गट्स दाखवले आणि या रणजी ट्रॉफी टीमनी सेमीफायनल पर्यंत धडक मारली. दोन गोष्टींनी त्यांचा पराभव झालाय, पहिल्या इनिंग मधलं 15 ओव्हरमधला ऑल आऊट आणि दुसऱ्या इनिंग मध्ये मला वाटतं अभिमन्यू मिथुननी जबरदस्त कामगिरी केली आहे. नाईट वॉचमन म्हणून तो आला आणि त्याने 80 पेक्षा जास्त धावा केल्या. आणि सेकंड इनिंगला जेव्हा मुंबई चेस करायचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांनी 4 विकेट काढल्या. म्हणून म्हटलं की ह्या रणजी ट्रॉफी सीझन मुंबई करता किंचित निराशाजनक आहे. सिंहावलोकन करायला लागणारा हा सीझन आहे.
नक्कीच सिंहावलोकन करणारा लागणार असा सीझन ठरेल. मी जातोय सुलक्षण यांच्याकडे. सुलक्षण, तुमच्या नजरेतनं मुंबईची जी खुंटलेली धाव आहे काय सांगाल? सुनंदेनी आता अगदी योग्य पद्धतीने मांडलं, अगदी बरोबर बोलला की पहिल्या इनिंगमधली 44 धावांमध्ये ऑलआउट झाले मुंबई, आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अभिमन्यू मिथुनचे नाईट वॉचमॅन म्हणून आल्यानंतर एक 90 धावांची इनिंग. 44 ऑलआउट होणं हे होऊ शकतं क्रिकेटमध्ये, असं नाही होऊ शकत असं नाही आहे, परंतु मला त्यापेक्षा जरा थोडंसं मला अपसेट झालो आहे की 15 ओव्हरमध्ये मुंबईची टीम ऑलआउट होते. एखादी टीम 15 ओव्हरमध्ये ऑलआउट होऊ शकते हे जरा मला अतिशय हे वाटलं की आपली इतकी टीम आपली खराब आहे का की 15 ओव्हरमध्ये ऑलआउट होते. आणि विकेट तशी पाहिली तर खूपच म्हणजे डेंजरस नव्हती, आणि त्या विकेटवर जर विकेट उभारायचा प्रयत्न केला असता, थोडा वेळ टाईम स्पेंड केला असता, तर आपण निश्चितपणे एक पार्टनरशिप करून पुढे नेऊ शकलो असतो. आणि पहिल्या इनिंगचा हा 44 धावांमध्ये ऑलआउट होणं हा टीमला खूप महागात पडलं, कारण जर मॅचचा तुम्ही रिझल्ट पाहिला तर आपण 112 रननी हरलोय, त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये जर थोडा मोठा स्कोअर केला असता तर मॅच इंटरेस्टिंग झाली होती. बोलर्सनी आपलं खूप चांगलं काम केलं होतं, परंतु फर्स्ट इनिंगमधला तो स्कोर आणि सेकंड इनिंगमधला परत या आदित्य तरे आणि बाकीच्या वरच्या 3-4 बॅट्समननी स्कोर केला होता. तसं बघायला गेलं तर आपली थोडी यंग टीम आहे, यांना थोडा वेळ द्यावा लागेल, परंतु यांना थोडा वेळ द्यावा लागेल आणि यांनी थोडं आता स्वतःला मागे वळून पाहणंही गरजेचं बनलंय. हाच या चर्चेमधला सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष आहे. आपल्यासोबत थेट ऑस्ट्रेलियाहून आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले होते. सुनंदन धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत सुलक्षण कुलकर्णी होते माजी क्रिकेटर, यांनी या दोघांकडून आपण जाणून घेतल्या क्रीडा विश्वातल्या या महत्वाच्या घडामोडी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.